आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागलमध्ये एकाच दिवशी दोन महिलांची आत्महत्या, आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात. कागल येथील जयसिंगराव पार्क तिलेकर बिल्डिंग मध्ये राहणारी सुरेखा शिवाजी जाधव, मूळगाव मौजे सांगाव या विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे. तर कागल येथीलच अरुणा शामराव पाटील वय वर्ष 61 सी वॉर्ड ब्राह्मणपुरी महिलेनं रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या केली आहे. शिवाजी जाधव यांचं मूळ गाव मौजे सांगाव आहे. कामाच्या निमित्ताने ते कागल येथील जयसिंगराव पार्क येथे भाड्याने रहिवाशीसाठी होते. रविवारी सकाळी ते कामानिमित्त बाहेर गेले होते, मुलेही बाहेर होती. दरम्यानच्या काळात सुरेखा हिने राहत्या घरी दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. नेमकं कारण समजू शकलं नाही. विवाहित महिलेचे माहेर करवीर येथील परिते गाव आहे. आत्महत्येनंतर मृतदेह कागलच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं होतं. सुरेखाचे नातेवाईक ग्रामीण रुग्णालयात आल्यानंतर मृतदेह ताब्यात देण्यात आला. नातेवाईकांनी पोलिसांना जाब विचारला. येथे काही वेळ वातावरण तणावपूर्ण झालं होतं. निरीक्षक दिलीप जाधव यांनी नातेवाईकांची समजूत काढली. घडलेल्या प्रकाराची व्यवस्थित माहिती दिल्यानंतर वातावरण निवळले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. हर्षद मुलगी तन्वी अशी दोन मुले आहेत, तर अरुणा पाटील यांनी घरातील सर्वजण झोपी गेले असता अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतलं. या दोन्ही घटनेचा तपास कागल पोलीस करत आहेत. मानकर न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदुरकर.